of the land or carpet area of the building, following factors for which value shall be notified by the government from time to time. म्हणजे तुझो एक लहानसो बंगलो असा जो तुवें 25 लाखांक बांदिलो, आज ताजो वेल्यू जर 60 लाख आसा जाल्यार इट वील बी कन्सिडर्ड एज 60 लाख. 60 लाखाचे 1% एक काउंसिलान ठरयलें की 1% चार्ज करया म्हणून इट वील बी 60,000 पर इयर हो जातलो ताजो हावस टॅक्स. म्हणजे अशें मायंड एप्लाय करनासतना हो ऑर्डिनन्स काडला. व्यापाराचे तर ताणी सगळ्यांनी विरोध केला, सगळ्यां गोंयच्या म्युन्सिपाल्टींनी वेगळे बीक दिला, बीन सीक विकला, सीन डीक विकला, नांवार एच्यात आसा म्युन्सिपाल्टी रिकॉर्डाचेर. ट्रान्झॅक्शन्स हॅव टेकन प्लेस ऑफ लॅक्स ऑफ रुपीज. म्युन्सिपाल्टीक कसलो फायदो ना. तिसरो विषय आसा, कांय म्युन्सिपाल्टींनी प्लॉट दिल्या, जागे दिल्या ल्हानशे, ताजेर हांवें पयशे घाल्या आनी हांवें मार्केट, हांवें शॉप बांदला मार्केटांत. म्हणजे हाणें मार्केटांतल्या दुकानदारान आपल्या पयशांनी दुकान बांदलां, जागो म्युन्सिपाल्टीचो. अश्यो तरेतरेच्यो केसीस वेगळ्या वेगळ्या म्युन्सिपाल्टींनी आसा. आनी ताजे खातीर जर तूं सारके जर रूल एमेंड करतलो, एक्ट एमेंड करतलो, जाल्यार तांकां कॉन्फिडन्सां घेवन तातूंतल्यान मार्क काडपाक जाय. आनी म्हणून आमी ठरयलां की हें बील वी वील नॉट, वी वील अपोज इट, वी वील रिफर, वी वील डिमांड टू रिफर टू द सिलेक्ट कमिटी. आमचो मागणी आसलें की सिलेक्ट कमिटी धाडा, व्यापाराची सगळ्यांची बाजू, इवन टॅक्स पेयर्स म्हणजे हावस टॅक्स जे पे करता तांचे सुद्दां मागणी आयकून घेवपाक जाय. नाल्यार ते त्रासांत पडटले सगळे. कोण फ्लॅटां रावपी मनीस जो फ्लॅटाचो 15 लाखां सकयल फ्लॅट खंयच मेळटा तुका सादारण 15 लाखां 50,000 पर तुगेले वर्साक 50,000 हावस टॅक्स, जो 5,000 भरता, 4,000 भरता, ताका 50,000 भरचे पडटले. आनी म्हणून म्हजी सरकारा कडेन विनंती आसा की सरकारान म्हज्या कोतान हें सगळें, तांचो वेपाऱ्यांची मागणी आसा, हावस टॅक्स पेयरांची मागणी आसा की हो पळय जो ऑर्डिनन्स आसा हो तांणी स्क्रॅप करचो. बील सुद्दां जर असेंब्ली भितर हाडटा जाल्यार हाजेर सगळे विचार करून कितें बील आसा तें हाडपाक जाय. तांकां कॉन्फिडन्सां घेतले वा कसलेंच डिसिजन घेवचें न्ही. तिसरो विशय आसा जो परत परत कॅबिनेटीचे मुखार येता आनी कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट जाता, तो म्हणजे न्यू मोटर व्हेकल एक्ट. न्यू मोटर व्हेकल एक्ट जो एमेंड केल्लो आसा आतां, तातूंत तो कोण म्हणटा 15 दिसांनी इम्प्लिमेंट करता, कोण म्हणटा सद्या इम्प्लिमेंट करना. हातूंतल्या लोकांच्या भितर सुद्दां एक संशयाचें वातावरण जालां. आमचें मत स्पश्ट आसा की जो पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट जायना, जो पर्यंत ट्रॅव्हल करपी पळय जे आसतात किंवां पॅडेस्ट्रेशन आसतात, तांकां जो पर्यंत त्या पद्दतीचें इन्फ्रास्ट्रक्चर मेळना तो पर्यंत हो एक्ट इम्प्लिमेंट करा. हातूंत भितर फायन खूब आसा, पॅनल्टी हॅवी आसा, आनी कोणीय सांगता की आमी पॅनल्टी कमी करून घेतले, म्हाका दिसना देर इज एनी प्रोविजन की गोंयचे एका राज्या खातीर पॅनल्टी कमी करतलो आनी बाकी राज्या खातीर पॅनल्टी कमी करपा ना. तिसरो चवथो म्हत्वाचो विशय, जॉब्स टू चिल्ड्रन फॉर फ्रिडम फायटर्स. हांव काही फ्रिडम फायटर्सांच्या भुरग्यां बरोबर चीफ मिनिस्टराक मेळिल्लो. एक म्हाका दिसता 1 वर्स जातलें. हांव म्हाका तें लागिल्लें की तूं यो बरोबर एक रिप्रेजेंटेशन घेवन आनी मेळया. हांव चीफ मिनिस्टरा कडेन उलयल्लो. चीफ मिनिस्टरान मिटींग घेतिल्ली तांची, चीफ सेक्रेटरी सगळ्यांक आपयल्लें. आनी त्या वेळाचेरय चीफ मिनिस्टरान तांकां सांगिल्लें, क्लियर सांगिल्लें म्हज्या मुखार की आय एम सिंपथेथीक टू यू, आपूण तुमचे मार्ग प्रश्न कशें करून सोडोवपाचो प्रयत्न करता. तांचो डिमांड कितें आसा आनी तांचो डिमांड रिजनेबल आसा. कितले वर्सां जाल्यां आतां हालीं जॉबूच ना आनी तांकां फ्रिडम फायटराचे भुरगे ते म्हणटा आतां एज जाल्या, कोणाचें हें जाल्या, जे कोण उरल्या तांकां प्रायोरिटीचें. हांवें तेन्ना सांगिल्लें चीफ मिनिस्टर, जे कोण उरल्या ताचे तो म्हणटा थोड्या घरांनी दोग जाणांक मेळ्ळ्या, तीग जाणांक मेळ्ळ्या, देट वॉज त्या टायमार जालां आसतलें. पूण हाजो अर्थ ताका मेळुना ताचेर आनी त्या जावपाक जायना. जे कोण भुरगे उरल्या मेळना आसना तांचे तुमी एक टायम बाउंड ठरया, तांकां एश्योरंस दिया. इनफॅक्ट आमी त्या दिसा ठरयलें की कितलेशे तरी जॉब थोडे अवेलेबल आहा, तांचे जाल्यार तांचे ऑर्डरी काडा अशें म्हणून तेन्ना ताणें तांकां एश्योरंस दिल्लें. हांव आज आझाद मैदानाचेर वचून आमी तांकां मेळटले, तांचे खंय पावलां, कितें पावलां तेंय हांव विचारतलो तांकां. पूण ताजेरय आमचो गोवर्मेंटाक सारकें स्पश्ट मागणें आसलें की तांकां टॉप प्रायोरिटी दिया. कित्याक स्वतंत्र सैनिकाच्या त्यागाक लागून गोंय स्वतंत्र जालो, स्वतंत्र सैनिकाक लागून आमी आज ज्या जाग्यार आसा त्या जाग्यार आसा. तांच्या भुरग्यांक फिलींग येवपाक जायना की आमच्या भुरग्यांनी आमच्या बाबान इतले त्रास काडले, आमच्या बाबाक भितर उडयलो आनी आमकां कितें जालें काय म्हणून. ज्या शेतकऱ्याचे भुरगे म्हणटा, शेतकऱ्याचे भुरगे म्हणटा आमकां आनी शेत म्हणटा तें नाका, आमी शेत रोवपाना. कित्याक रोवपाना? आमच्या बाबा कितें केलें, शेत रोयलें म्हणटा तें हांवें केलें कांय ना. म्हणजे अशें फिलींग तांकां येवचें न्ही ताज्या खातीर. मागीर आनी एक म्हत्वाचो विशय आशिल्लो तो म्हणजे आमी 3 जे प्रोजेक्ट्स आसात, लिनियर प्रोजेक्ट जाचेर आज डिबेट चल्ल्या, ताच्या खातीर आज CEC गोंयांत आयिल्ली आसा, सेंट्रल एम्पावर्ड कमिटी.
ताजेर आमी रेजोल्यूशन घालें आमी तांकां तेन्ना लोहिया मैदानाचेर सांगिल्लें हांवें सांगिल्लें की हांवें रेजोल्यूशन घालां विजय सरदेसायान रेजोल्यूशन घालां आनी रेजिनाल्डानी रेजोल्यूशन घालां पूण रेजोल्यूशनां चड जालें जाल्यार लॉट्स काडटात आनी फक्त पांच रेजोल्यूशन येवपाक शकतात म्हणजे लॉट्स काडटा आसतना हांवूय आशिल्लो आमी मुद्दम राविले ह्या रेजोल्यूशनाचे लॉट काडटात तेन्ना विजय सरदेसायाचे पयलीं आयले ताजो नंबर ताणें सांगलें आपूण लिनियर प्रोजेक्टाचो घेता म्हणून ताजे फाटल्यान म्हजे आयले म्हजो नंबर आयलो प्लॉट्स काडटना हे ताणें हे घेतलो म्हणटकीर हांवें सांगलें म्हजें आनी एक रेजोल्यूशन आशिल्लें की जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर जो स्टेडियम फ्रांसीस मॉन्त क्रूज म्हणजे ज्याने बांदलो स म्हयने भितर रिकॉर्ड टायमा भितर बांदलो आज तो सामको हे आसा म्हणजे ही प्रॅक्टिकली म्हणजे हेल्थान सामको हे आतां डेटेरियट जाल्लें ताजें हेल्थ ताजो एक स्टँड ह्या एका स्टँडाक किमान ताजें नांव दिवचें अशी आमची मागणी आशिल्ली हे रेजोल्युशन हांवें गेल्ले खेपे ते आयले ना ह्या खेपेक ते म्हजो नंबर येतकीर हांव म्हटलें की लिनियर प्रोजेक्टाचो ऑलरेडी घेतिल्लें आसा लिनियर प्रोजेक्ट ताजें आनी रेजिनाल्डाचें आशिल्लें दोगांचीं नांवां आयलीं म्हणजे दोगांच्या नांवार तें लागलां आनी ताका लागून हांवें तें ताजेर म्हाका उलोवपाक अधिकार मेळटात पूण ताका लागून हांवें तें दुसरें घालें नेमींग ऑफ स्टँड ऑन पंडीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम इन ऑनर ऑफ फॉर्मर स्पोर्ट्स मिनिस्टर फ्रांसीस मॉन्त क्रूज तें म्हजें आयलें रेजोल्युशन ताजे भायर बाकीचे खुबशे इश्यूज आमी रेज करपाचे आसा क्वेश्चन्सूय म्हत्वाचे क्वेश्चन्स आसा दुसरी आनी एक इश्यू म्हणल्यार बाकीचे सगळें कोविडाचेर आसात संजीवनी साखर फॅक्टरीचेर आसात ट्युरिजम पॉलिसी आसात कन्वर्जन ऑफ लँडाचेर आसात किंवा पंचायतीचेर आसात अशे म्हत्वाचे सगळे विशय ह्या तीन दिसांच्या जसो चान्स मेळटा तसो आमी रेज करपाचो प्रयत्न करतलो ते मागीर झिरो अवर आसत कॉलिंग अटेन्शन आसत हाजे तातूंतल्यान आमी प्रयत्न करतले की ह्या खेपेक जे म्हत्वाचे विशय जे गोंयांत लोकांचो आग्रह आसा आनी लोक रस्त्यार आसा ह्या सगळे विशय हावसांत रेज करपाचो आमचो प्रयत्न आसतलो गुड इवनींग लोक आयुक्त संदर्भान मोठी चर्चा सध्या गोव्यात सुरू झाली आसा जो ॲक्ट सध्या अस्तित्वात आसा हो आमच्या मते मुळातच जितलो स्ट्रॉंग असपाक जाय तितलो ना आणि आता त्या ॲक्टान जर फर्दर सुधारणा आणि केल्यो तर जे थोडे बहुत अधिकार जे किती त्या आयुक्ताक आज असतात ते ना जातले या लोक आयुक्तान आमच्या सुमारे 23 रिपोर्ट हाली दिले आणि त्या रिपोर्टातल्यान त्याने सरकारच्या अनेक यंत्रणा कडल्यान व्यक्ती कडल्यान ऑथॉरिटी कडल्यान जे किती करप्शनची कर्मां घडल्यान त्या संदर्भात चौकशी जावची कंप्लेंट्स फायल जावच्यो अशा स्वरूपाचे ते रिपोर्ट असत भितर एक सगळ्यात वडलो रिपोर्ट असा म्हणजे 88 मायनिंग लिझीस ज्यो बेकायदा रिन्यू केल्यो गेल्यो आणि नंतर हायकोर्टान ते भायर उडयले सगळे प्रकरण त्या संदर्भातली इन्क्वायरी जावची हो एक रिपोर्ट असा आणि भितर त्या वेळारची नावां झाल्यान त्या वेळार माजी मुख्यमंत्री आमचो लक्ष्मीकांत पासेकर हांचेय ती नांव आसा कारण ते त्या वेळार मुख्यमंत्री आसात ताणें आनी कोणा तरी मागीर बोट दुसऱ्याक दाखयले आपल्या आदल्या मुख्यमंत्र्याक दाखयले हे जे 23 रिपोर्ट आसात हे इलेक्शनच्या कालावधींत हे रिपोर्ट आसात आनी ती जर इन्क्वायरी जाली तर कदाचीत आजच्या सरकाराक दिसता जायत की हाचो परिणाम एडवर्स परिणाम तांच्या इलेक्शनच्या प्रॉस्पेक्टचेर जातलो आणि म्हणून एक पळवाट काडचो प्रयत्न चलता अशें आमचें मत जाल्लें आसा हो जो लोकायुक्ताचो एक्ट आसा ते एक्टची सुरवात जर तुमी जर लक्षांत घेतली अत्यंत सामको खूब फाटल्या इतिहासान वचना 2011 सालान आमचे दिगंबर बाब कामत मुख्यमंत्री आणि त्यांच्या कालावधीत गोव्यात लॉ कमिशनची स्थापना झाली त्याच लॉ कमिशनचा हा अध्यक्ष त्या वेळार ताणें आमकां रिक्वेस्ट केलें मुख्यमंत्र्याक की देशभर एक चळवळ सुरू जाल्ली आसा अण्णा हजारे कडल्यान त्या वेळार इंडिया अगेन्स्ट करप्शन ही चळवळ सुरू जाल्ली लोकसभेन बिलां स्थापन जाल्ली बिलां दिल्ली लोकसभेन ड्राफ्ट तयार जाल्ले गोवा विधानसभेन एक बील पास केल्ले तें बील तेन्ना सँक्शन साठी दिल्लीक पावले त्या वेळार काही तरी ते वेगवेगळ्या प्रकारचे त्रुटी दाखयल्यो गेल्यो आणि परत विचार करपा खातीर तें बील हांगा पावले आणि ह्या पार्श्वभूमीचेर काँग्रेस पक्षाच्या त्यावेळच्या सरकार विरुद्ध युपीए विरुद्ध वगैरे मोठ्या प्रमाणाचे देशभर आंदोलनं झाली
त्या आंदोलनाचो फायदो विद्यमान केंद्रातल्या सरकाराक मेळ्ळो, पक्षाक मेळ्ळो, काँग्रेस पराभव झालो. परंतु जे आरोप त्या वेळार भाजपा पक्ष करतालो, विशेषतः त्यावेळचो मुख्यमंत्री मनोहरबाब पर्रीकर ज्या प्रकारचे लोकायुक्त बील आसपाक जाय म्हणून मागणी करतालो, तशा प्रकारचे बील हाडले ना. आणि जे हाडले बील, जे पास झाले, जे अस्तित्वात कायदो आसा, त्या कायद्या खाला जे कितें रिपोर्ट आज गेल्यात, ते रिपोर्ट आंगार येता, त्या रिपोर्टाचो एडवर्स परिणाम जाता म्हणून पळवाट काडचो प्रयत्न आज सर्व दिश्टी पडटा. ह्या परिस्थितींत दिगंबर कामत बाब मुख्यमंत्री आसतना जो रिपोर्ट दिल्लो, त्या रिपोर्टान सुमारे 10 वेगवेगळ्या प्रकारच्यो सुचोवण्यो आसल्यो. आजही त्यो तितक्योच म्हत्वाच्यो आसात. मग तितलोच पार्ट तुमकां कॉपी दिता, तुमकां तितलोच पार्ट तुमकां वाचून दाखयता. कितें बरयलें भितर? लोकायुक्त शाल बी एम्पावर्ड टू इन्क्वायर सुओ मोतो एज वेल एज ऑन कंप्लेंट एंड रेफरन्स बाय गव्हर्नमेंट इन टू ऑल एलिगेशन्स ऑफ करप्शन, फेवरेटिझम, नेपोटिझम, लॅक ऑफ इंटेग्रिटी एक्सेट्रा. तीन प्रकारे इन्क्वायरी जावपाचे सोर्सीस दाखोवन दिले भितर. फुडें अशें बरयलें की लोकायुक्त वील बी एम्पावर्ड टू टेक एक्शन अगेन्स्ट ऑल फंक्शनरीज इन्क्लुडींग चीफ मिनिस्टर, मिनिस्टर्स, एमएलएज, गव्हर्नमेंट सर्वंट्स एज वेल एज ऑफिस बेरर्स ऑफ लोकल बॉडीज, म्युन्सिपॅलिटीज, जिल्हा परिषद, पंचायत, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, सोसायटीज, गव्हर्नमेंट कंपनीज, एनजीओज अँड इंडिव्हिज्युअल्स गेटिंग ग्रांट ऑफ मोर देन 1 लाख फ्रॉम गव्हर्नमेंट ऑर ए फॉरेन सोर्स ऑर पब्लीक कॉन्ट्रिब्युशन. इतलो वायड पॉवर लोकायुक्ताक आसचो अशी अपेक्षा. लोकायुक्त कोण आसचो? तर एनी हायकोर्ट जज वील अलोन बी क्वॉलिफायड टू बी लोकायुक्त ऑर उपलोकायुक्त. लोकायुक्त वील हॅव इट्स ओन इन्व्हेस्टिगेशन अँड प्रोसिक्युशन विंग्स. हे अत्यंत महत्वाचे. लोकायुक्त नेमलो म्हणून काय उपयोग जायना. सकाळी जर कंप्लेंट पावली किंवा लोकायुक्ताक दिसलें की स्वताहून चौकशी करची, तर ताका यंत्रणा जाय, इन्व्हेस्टिगेशन यंत्रणा जाय. त्या इन्व्हेस्टिगेशन यंत्रणेक काही अधिकार जाय, पुलीस पॉवर्स जाय, ते आसचे. आणि जर भितर तांकां सगळ्यो दर्शनी दिसपाक लागले की गुन्हो साबीत जाता भितरल्यान दिसता म्हणून, तर ती केस फायल करप, प्रोसिक्युशन करप. हो सुद्धा एक विभाग ह्या लोकायुक्ताक आसपाक जाय, ही भितरली सुचोवणी आसा. नंतर ती केस फायल जाल्या उपरांत इन्क्वायरी जावन जाल्यार आज फायल केली केस आनी 100 वर्सां ती सोंपना अशें जावं जाय म्हणून स्पेशल कोर्ट्स टू बी इस्टेब्लिश बाय दी टू ट्राय दी ऑफेंडर्स. आणि नेहमी सरकार पळवाट कितें काडटा? जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचेर जर दोश दाखयलो आनी प्रोसिक्युशन करची पाळी, तर सरकारची सँक्शन जाय म्हणजे परवानगी जाय. हे आजची परिस्थिती आसा आणि सरकार ती परवानगी दिना. आज जे 23 रिपोर्ट जे आसात, त्या रिपोर्टात हे दिसता आमकां की सरकार सँक्शन दिना. सँक्शन दिना म्हणून प्रोसिक्युशन जायना. प्रोसिक्युशन जाला म्हणून जे करप्शन जाला काय ना याचं इन्व्हेस्टिगेशन फुडें पावना आणि कोणाकच पनिशमेंट जायना. तर नो प्रिवियस सँक्शन ऑर ऑथोरायझेशन वील बी रिक्वायर्ड टू टेक कॉग्निझन्स ऑफ एनी कंप्लेंट ऑर टू इन्व्हेस्टिगेट इन टू एनी ऑफेन्स ऑफ करप्शन ऑर टू प्रोसिक्यूट एन ऑफेंडर. इतलो वायड पॉवर ताका आसपाक जाय. मागीर ऑल पब्लीक फंक्शनरीज वील बी लायबल टू डिस्क्लोज देर एसेट्स. आज कितें इलेक्शनच्या वेळार फॉर्म भरून पळय दिता, ते तकलादू आसता, कोणाक भितर काय खबर नासता. सरकारी अधिकाऱ्यांनी आपले दिवंक जाय अशी अपेक्षा आसता, सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्याक दिवंक जाय अशी अपेक्षा आसा, पण ते दितात ना दितात, खरें खोटें कोणाक खबर ना. सो ऑल पब्लीक फंक्शनरीज लायबल टू डिस्क्लोज देर एसेट्स. डिसप्रपोर्शन इन एसेट्स टू बी कॉन्फिस्केटेड. बँक्स अकाउंट टू बी फ्रोजन. कळटा न्ही सहज? म्हणजे जर उत्पन्न म्हयन्याचे 1 लाख रुपया आसा, 12 रुपया वसले जातले. हांवें जर 25 लाखाची जर कितें प्रॉपर्टी जर एक्वायर केली, तर बाबा दाखय न्ही 12 लाख रुपया तूं खंयच हाडली ते दाखोवंक जायना जाल्यार ती शुड बी इमिजिएटली कॉन्फिस्केटेड. पेंडींग इन्क्वायरी ए पब्लीक फंक्शनरी मे बी ट्रान्सफर्ड ऑर सस्पेंडेड. ही तरतूद भितर. आणि एव्हरी डिपार्टमेंट शाल पब्लिश इट सिटिझन्स चार्टर अँड अपडेट इट रेग्युलरली. म्हणजे सुदृढ लोकशाही निर्माण करण्यासाठी जे आसपाक जाय, त्या सगळ्या खबरांचो, त्या सगळ्या रिक्वायरमेंटचो आसपाव त्या बिलान आमी करून हे मोठो रिपोर्ट आमी त्या काळांत मुख्यमंत्र्यांक दिलो, दिगंबर बाबाकच दिलो.
पण दिलो आम्ही सप्टेंबरात आमकां रिक्वेस्टीन केल्यानंतर आम्ही अवघ्या 2-3 आठवड्यां भितर रिपोर्ट तयार करून दिलो. ऑक्टोबरात मागीर फुडली तुमकां खबर कितें आसा ती 2012 सालांत नवें सरकार आयलें. नवें सरकार आयल्या नंतर हो सगळो रिपोर्ट घेवन लॉ कमिशनर त्या वेळचे मुख्यमंत्री पर्रीकारा कडेन वदिलो आनी तांकां सांगलें की तुमी जी पळय मागणी करताले आदी त्या मागणीनुसार आमचें हें बील आसा. आणि मुख्यमंत्र्यांनी त्या वेळार म्हणजे मुख्यमंत्री जावच्या आधी आश्वासन दिले आमकां सरकारचे तुम्ही हाडात आम्ही अशा प्रकारचे स्ट्रॉंग बील आम्ही हाडटले. आजचे सरकार मनोहर पर्रीकारान जनतेक दिल्ले ते आश्वासनांक हरताळ फासता. इतलो हरताळ फासता की आज जे कितें घडटा हांगासर गोंयांत त्या संदर्भांत जे ऑफिशियली इन्क्वायरी करून लोकायुक्त दिता कंप्लेन दिता रिपोर्टांत सांगता अमकें अमकें चुकीचें घडलां म्हणून त्या एकाय खबराचे एकाय कंप्लेनची चवकशी सरकार फुडें करिना. म्हणजेच लोकायुक्त हो एक फार्सिकल इन्स्टिट्यूशन जाला. त्या परस ते सरळ सरळ तुम्ही मांडवीन कित्याक बुडयला आनी सांगा आमकां नाका हें कंटाळो हो अशा प्रकारचो आमकां वी डू नॉट वॉन्ट सच एन इन्स्टिट्यूशन अशें म्हणून तरी तें रॅपअप करा. ह्या पलीकडेन दुसरें आनी खंयचे कडेन कितें मागणी करतलो आनी अशा बिलाचेर सार्वजनीक चर्चा जावची म्हणून हो विस्तृत रुपान तुमकां पत्रकारांक येतल्या रिपोर्टाचे काही कॉपी दिता. कितें सजेशन्स आमी केल्ले ताची हो पब्लीक डॉमिनन रिपोर्ट आसा. रिपोर्ट नंबर 15 हो लॉ कमिशनच्या वॅबसायटचेर तुमकां सगळ्यांक वाचूंक मेळटा. पण फक्त जो रिपोर्ट आमी दिल्लो तो रिपोर्टाची कॉपी तुमकां आज तातडीन वाचपाक जाय दिता हांव सगळें. विधानसभा 3 दिसांची जेन्ना आमी दवरतात म्हज्या सारक्या मनशां विधानसभेन जर रावता तर आमकां म्हाका 3 दीस फक्त हे बिलाचेरच उलोवपाक जाय. म्हणजे परतूनय एकदां आमी तेंच करतात. सगळ्या प्रकारची एसओपी सांबाळून कोवीड आसा मानतात आमी ओ एसओपी पाळून सुद्दां आमच्या 25 दिसांचे सेशन घेवन येताले. फक्त 40 आमदार आमच्या कडेन आसात आनी जे विधानसभेची जी आज स्पेस बसपाची जी वेवस्था आसा ती 2-6 मिटर बसूं येता आमदारांनी पयस. तोंडाक जाय जाल्यार डबल फेस मास्क घालून बसूं येता थंय. भायल्या जनतेक कोणाक तुमी आजूय सांगला न्ही कोणाक दुसऱ्याक घेना म्हणून थंय. सो स्पेक्टेटर्स ना. ऑफिसर खंय ज्या ऑफिसाची चर्चा चलता खात्याची तोच ऑफिसर थंय येतलो. इतली जर एसओपी आसा तर हांव सभाग्याक ह्या सरकाराक विचारता 3 दीस कित्याक घेता सांगली. डेमोक्रसीक तुम्ही अशा प्रकारचो हडताळ कित्याक फासतात. इतले ऑब्नॉक्शस ऍक्टिव्हिटी तुम्ही कित्याक करतात. गेल्या वर्षा तुम्ही फक्त 6 दिसांची असेंब्ली घेतली आणि आज ही 3 दिसांची. रोखडेच इलेक्शनही जावपाचे आसा. निदान फेब्रुवारी मार्च 2022 पर्यंत इलेक्शनची तारीख ठरता. विधानसभेतले जे 10 आमदारां विरुद्ध जी कितें कंप्लेन आसा सभापती कडेन सभापतीने काल एक स्ट्रेंज वक्तव्य केलें की सुप्रीम कोर्टान केस आसा म्हणून आपूण काय भितर निर्णय घेना म्हणून. सुप्रीम कोर्टान काय तूं इन्वेस्टिगेशन करूं नाका पेंडींग डिस्पोजल ऑफ द केस सुप्रीम कोर्ट अशें म्हणूंक ना. फाल्यां फक्त तारीख दिल्या दुसरी तुमकां. सो वाय स्पीकर इज नॉट गोईंग विथ दॅट वर्क. आनी तीच डेमोक्रसीची सोड माथ्यार आसा हें लक्षान घेवन हें सरकार कदाचीत हें तात्पुरतें अधिवेशन घेवन म्हयन्या 2 म्हयन्या भितर असेंब्ली बरखास्त करून फुडें वचूंक सोदता काय कितें. 10,000 नोकऱ्याचे आमिश डिक्लेअर केल्लें आसा तें लक्षान घेता ही शक्यता खूब दिसता. पूण जनतेनी आतां लक्षान घेवचें पडटलें की एवरी गोवन वील हॅव टू बी रेडी टू फेस इलेक्शन्स विच आर इमिनंट इन माय ओपिनियन. गोंयच्या जनतेन सादूर रावन गेल्या 4-5 वर्सांत जें कितें घडत गेलें ह्या सरकारच्या कालावधीन ताचो डोळसपणे विचार करचो पडटलो. आनी लोकायुक्ता सारको अत्यंत म्हत्वाचें बील सरकार अशें इतलें पातळ कित्याक करूंक सोदता. कोणाक संरक्षण दिवंक सोदता बिलांतल्या अत्यंत म्हत्वाच्यो घटना म्हत्वाची प्रावधानां भितरल्यान भायर काडून आनी भायर उडोवन ह्या सगळ्या बाबींचो विचार करचो पडटलो. आनी म्हाका खात्री आसा की
की सुबुद्ध गोयकार या सगळ्या गोष्टीचं अत्यंत महत्वपूर्ण गोष्टीचं विचार करतले आणि योग्य ती पावला पुढे उचलतले. थँक्यू वेरी मच. Sorry, I have even 10 copies. And this is available in the public domain. Anybody? This is a report given in 2011. आता आमचे विरोधी पक्ष नेते आझाद मैदानाचे वचपाचे आसा. जे स्वतंत्र सैनिकांचे भुरगे थंय उपोशणाक आसा तांकां मेळपाक वचपाचे आमी विनंती करता. तुम्ही मस्त केली सेव केले आसा तांकां मेल करूया तो थोडे येवंक ना ती हजर आसा यू कॅन टेक इट डायरेक्टली फ्रॉम दी रिपोर्ट गोवा लॉ कमिशन .gov.in.